कन्या पेन्शन योजनेसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून वाईचे लिपिक बेमुदत संपावर जाणार आहेत. यासंदर्भात वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांना वाई पंचायत समितीच्या लिपिकांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहेत. सरकारसोबत वारंवार बैठका घेऊन चर्चा केलेली आहे, परंतु आजपर्यंत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसह लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचे व इतर प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे समान काम, समान वेतन आणि समान पदोन्नती टप्पे यासाठी समिती गठित करण्यात आली होती. सर्व विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड पे व 7वे वेतन आयोगातील त्रुटी दूर, समान काम समान पद्धतीचे टप्पे या धर्तीवर लिपिकांच्या पदोन्नतीचे दुरुस्ती करण्यात यावी. सुधारित आकृती बंधामध्ये लिपिकांचे पद वाढवणे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे गृहबांधणी व मोटारसायकल व कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळणे, 6वे वेतन आयोगाचे हप्ते मिळणे अशा मागण्यांसाठी राज्य मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, गिरीश दाभाडकर व संघटनेचे मान्यवर पदाधिकारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचे निवेदन वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांना देण्यात आले. हे निवेदन देताना लिपिक वर्गीय संघटना वाई तालुका अध्यक्ष प्रशांत पवार, उपाध्यक्ष कुणाल दीक्षित, महिला उपाध्यक्ष फरीदा मुल्ला, कोषाध्यक्ष दीपक येवले, सचिव कपिल गायकवाड इत्यादी उपस्थित होते.